आज राहुल गांधीवर जी कारवाई झालेली आहे, कारण चोराला चोर म्हणणं, डाकूला डाकू म्हणणं हे काही चुकीचं नाही आहे. हे पॉलिटिकली केलेला घेतलेला निर्णय आहे आणि पॉलिटिकली घेतलेला निर्णय जो आहे त्या निर्णयाला जास्त काळ टिकणार नाही. ते आम्ही पूर्ण पॉलिसी तयार करून राज्यामध्ये आंदोलनाची पूर्ण तयारी करू. सोबत प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे नाना, काय पहिली प्रतिक्रिया असेल राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द करणं? पहिली तर गोष्ट, या निर्णयाचा आम्ही निषेध करतो आहे आणि ज्या पद्धतीनं लोकशाहीचा खून करण्याचं पाप BJP जे केलेलं आहे त्याचा हिशोब जनतेच्या समोर त्यांना द्यावं लागणार आहे. याच पद्धतीची कारवाई त्या काळामध्ये इंदिराजी गांधीवर पण केली गेली होती. जनतेने त्यावेळेस पण उत्तर त्यांना दिलेलं होतं आणि त्यांना सत्तेच्या बाहेर केलेलं होतं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज राहुल गांधीवर जी कारवाई झालेली आहे, कारण चोराला चोर म्हणणं, डाकूला डाकू म्हणणं हे काही चुकीचं नाही आहे. ज्या पद्धतीनं अदानी असेल, मेहुल चौकसी असेल, ललित मोदी असेल, नीरव मोदी असेल, असे लोकांनी देशातले पैसे लुटून, सामान्य जनतेचे पैसे लुटून ज्या पद्धतीने पळालेत आणि त्याच्याबद्दलचा प्रश्न सरकारला विचारणं हा काही चुकीचं आहे, गैर आहे, तर बिलकुल आम्ही ते प्रश्न विचारू. कारण की हे देश लुटून जाणार आहे, कारण की इंग्रजाच्या विरोधात तीच परिस्थिती होती, त्यांच्या विरोधात आम्ही लढलो होतो आणि आजही आम्ही लढू. आणि त्याच्यामध्ये आज राहुल गांधींच्या मागे मोठ्या प्रमाणात राज्य देशाची जनता आता राहुल गांधींच्या सोबत उभी झाली. नाना, तुम्ही लोकसभेत खासदार म्हणून वावरलेले आहेत, कशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया असते? बघा, याला हे पॉलिटिकली केलेला घेतलेला निर्णय आहे आणि पॉलिटिकली घेतलेला निर्णय जो आहे त्या निर्णयाला जास्त काळ टिकणार नाही. कारण की आम्ही पुन्हा न्यायालयाचे दरवाजे खटखटू, न्यायालयामध्ये जाऊ आणि रस्त्यावरची लढाई लढू. प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी आहे तुमच्याकडे. आता आता 5 वाजता आमची मीटिंग आहे, राष्ट्रीय अध्यक्ष आणि आमची मीटिंग आहे. आता ती मीटिंग झाली की आम्ही पूर्ण पॉलिसी तयार करून राज्यामध्ये आंदोलनाची पूर्ण तयारी करू. ठीक आहे, 5 वाजता केंद्रीय अध्यक्ष यांच्यासोबत बैठक आहे आणि त्यानंतर जी एक बैठक होईल आणि बैठकीनंतर संपूर्ण राज्यामध्ये कशा पद्धतीने वातावरण निर्मिती जी आहे ती केली जाईल त्या संदर्भात नाना पटोले यांनी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रफुल्ल साळुंखे, लेट्स अप.